डॉक्टर प्रताप दिधापकर विशेष पुलिस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांचे नाशिक परिक्षेत्रातील जनतेला कळकळीचे आवाहन। या परिसरातील क्षेत्र धुळे नंदुरबार नाशिक अहमदनगर जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन। मी डॉक्टर प्रताप दिगावकर विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र। नाशिक परिक्षेत्रामध्ये नाशिक ग्रामीण नगर धुळे नंदुरबार आणि या जळगावच्या जिल्ह्यांचा समावेश आहे। नाशिक जिल्ह्यातल्या माझे सर्व मित्र माता बंधू भगिनी सर्व तीर्थस्वरूप मंडळी माझे युवक मित्र आज मी मुद्दाम आपल्या समोर आलेलो आहे। मार्च 2020 पासून आपण जे कोरोना महामारीचं संकट त्याचा आम्ही सामना करतो आहे। ज्यावेळेस पहिली लाट आली कोरोनाची कोविड-19 ची त्यावेळेस कोरोना समोर मोठ्या मोठ्या महासत्ता हतबल झाल्या। मोठे मोठे विकसनशील देश हतबल झाले। अमेरिका असेल ब्राझील असेल ग्रीक असेल इंग्लंड असेल फ्रान्स असेल जर्मनी असेल रशिया असेल। पण कोरोनाच्या महामारीमध्ये आपण सर्वांनी जो कोरोना विरुद्धचा लढा लढलेत त्या कोरोना विरुद्धच्या लढ्याची स्तुती सर्व देशाकडून केली गेली, खास करून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने करून घेतली। पहिल्या लॉकडाऊनमध्ये आपण सर्वांनी जे सहकार्य केलं, आपण जो उत्कृष्ट प्रतिसाद दिला, त्यामुळे कोरोना जी पहिली लाट सगळ्यात यशस्वीरित्या जर थोपवली गेली असेल तर ती आपल्या भारत देशात थोपवली गेली। याचं सर्व श्रेय भारतीय जनतेला जातं। आपले जे देवदूत डॉक्टर्स आहेत नर्सेस आहेत वैद्यकीय कर्मचारी आहेत रात्रंदिवस शेतात राबणारा आमचा बळीराजा आहे की ज्याने कोरोनामध्ये सुद्धा सर्व शहरांचा भाजीपाला दूध नंतर पोल्ट्रीचे सर्व पदार्थ त्यांनी पुरवले आणि एक संघटित असं काम करून पहिल्या लाटेमध्ये भारताने जे योगदान केलं कोरोनाशी जो लढा उभा केला त्याची नोंद जगातल्या सर्व विकसनशील देशांनी घेतली। परंतु मार्च 2021 पासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आणि याच्यामध्ये कोरोनाचे व्हायरसचे स्ट्रेन पण बदललेले आहेत। परंतु दुर्दैवाने किंवा खेदाने मला असं वाटतं की ह्यावेळेस आम्ही पहिल्या लाटेविरुद्ध लढताना जे स्पिरिट दाखवलं जी हिम्मत दाखवली ती हिम्मत कुठंतरी आपण कुठंतरी कमी पडत आहोत असं वाटतं आहे। तर मला आज आपल्याला सर्व माझ्या माता बंधू भगिनींना तरुण मित्रांना युवकांना आणि बळीराजाला हात जोडून विनंती करायची आहे की हा महामारीचा प्रकोप खूप मोठा आहे। आज महाराष्ट्र शासन पूर्ण ताकदीने कोरोनाच्या विरुद्ध लढत आहे। आमचे डॉक्टर देवदूत डॉक्टर्स लढत आहेत आमचे पोलीस जवान लढत आहेत। परंतु आपण आता हे सेकंड लॉकडाऊन जे आहे त्याची 1000% आपल्याला अंमलबजावणी करावी लागणार आहे। याच्यापुढे काम नसेल तर कोणी घराबाहेर पडू नका। जरी किराणा दुकान 7 ते 11 उघडं असेल तर महिन्याचा किंवा 15 दिवसाचा किराणा एकत्र भरून घ्या। प्रत्येक माणसाने मास्क लावा, प्रत्येकाने सॅनिटायझर वापरा, योग्य अंतर ठेवा, नाहीतर हा महामारीचा प्रकोप कुठं जाईल हे सांगायला काही ज्योतिषाची गरज नाही। आज मित्र
अशी परिस्थिती आली आहे. दिवसभर रुग्ण ॲम्ब्युलन्समध्ये फिरतो परंतु त्याला ऑक्सिजनचा बेड मिळत नाही. मला दिवसातून शेकडो फोन येतात की नाना आमच्या पेशंटला ॲडमिट ऑक्सिजनचा बेड पाहिजे, व्हेंटिलेटरचा बेड पाहिजे, ॲम्ब्युलन्स पाहिजे. आणि काही काही फोन एवढे दुर्दैवी असतात की अंत्यविधी आमच्या पेशंटचा कसा होईल त्याच्यासाठीसुद्धा तुम्ही कोणाला तरी फोन करा. इतकी भयानक परिस्थिती झाली आहे. जर आज आम्ही आमच्या कुटुंबांची काळजी घेतली नाही, आम्ही स्वतःची काळजी घेतली नाही, आणि फक्त एकच गोष्ट करायची आहे, घराच्या बाहेर पडू नका, ब्रेक द चैन, घरातच राहा. काही दिवस भाजीपाला मिळाला नाही तर घरातल्या डाळी खा. परंतु या करोनाविरुद्धचा लढा तुम्हाला अत्यंत ताकदीने लढावा लागणार आहे. आज सीमेवरच्या शत्रूपेक्षा सुद्धा मोठा शत्रू तुमच्या उंबरट्या जवळ येऊन पोहोचलेला आहे. काही काही कुटुंब एवढी दुर्दैवी आहेत की 15 दिवसाच्या अंतराने घरातले 3-4 लोक मेले आणि घराला कुलप लागलेली आहेत. हा आपण विचार करा आणि डॉक्टरांना सहकार्य करा. काही ठिकाणी डॉक्टरांची पण तुम्ही मानसिकता समजून घ्या, ते 1 वर्षापासून देवदूतासारखं काम करतायत. मी आमच्या पोलीस बांधवांना सुद्धा आवाहन करतो की त्यांनी सुद्धा जनतेशी अत्यंत सौजन्याने वागलं पाहिजे, परंतु 100% लॉकडाऊन झालं पाहिजे. रस्त्यावर येणारा माणूस प्रत्येक काही गुन्हेगार नसतो. कधी त्याच्या मुलाला औषध घेण्यासाठी बाहेर पडतो, कधी मुलाला दूध घेण्यासाठी बाहेर पडतो, तर त्यांचासुद्धा सहानुभूतीपूर्वक विचार झाला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की जर तुम्हाला सुरक्षित राहायचं असेल, 15 दिवस तुम्हाला दवाखान्याचं छत बघायचं नसेल, तर तुम्ही तुमचे कुटुंबीय तुमच्या घरात राहा. घरासारखी सुरक्षित जागा आज नाही आहे. पाहुण्यांच्या घरी जाऊ नका, कोणाच्याही लग्नाला जाऊ नका. एकदम अत्यंत जवळचा माणूस असेल तर त्याच्या अंत्यविधीला लांबून दर्शन घ्या, पण तिथंसुद्धा गर्दी करू नका. जर आज आम्ही आमच्यावर नियंत्रण ठेवलं नाही तर आम्हाला करोनाच्या नियंत्रणाखाली जावं लागेल. आणि ही महामारी केव्हापर्यंत संपेल हे आपल्याला सांगता येत नाही, पण आपल्याला खचित एवढं सांगता येतं की आपण ही चैन ब्रेक करू शकतो. फक्त त्याच्यासाठी लागणार आहे प्रत्येकाची आत्मशक्ती, आत्मबल आणि एक देशासाठी आणि समाजासाठी उत्तरदायित्वाची भावना. 15 दिवस तुम्ही घरातून बाहेरच पडू नका. आणि मी सर्वांना विनंती करतो की काही काही गावांनी स्वतःहून जनता कर्फ्यू चालू केला गेलाय. त्यांनी गावागावात नियम केले आहेत. आमच्या गावात कोणी बाहेरचा माणूस येणार नाही, आमचा माणूस कोणी बाहेरच्या गावाला जाणार नाही. खास करून अशा गावांचं मी मनापासून अभिनंदन करतो. जोपर्यंत जनतेचा सहभाग होत नाही तोपर्यंत आपण ही करोनाविरुद्धची लढाई घराघरात, चौकाचौकात, रस्त्यावर लढू शकणार नाही. मी सर्व नाशिक परिक्षेत्रातल्या ग्रामपंचायतीतले सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी आणि आम्ही जो प्रत्येक ग्रामपंचायतला दिलेला आमचा पोलीस जवान यांना मी विनंती करतो की तुम्ही त्या एका गावाची जबाबदारी घ्या. तुम्ही त्या गावाची जबाबदारी घेतली तर देशाची जबाबदारी जाईल. आता मेरा गाव मेरा देश ह्या उक्तीप्रमाणे आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि सर्व करोना योद्ध्यांना मी सॅल्यूट करतो की 1 वर्षापासून ते अत्यंत मेहनतीने काम करतायत. भौतिक सुखाची तिलांजली देऊन काहीतर घराजवळ तुळशीपत्र ठेवून त्यांनी ह्या कामाला वाहून घेतलं आहे. कमीत कमी त्यांच्या कामाचं चीज फक्त आपण एकाच गोष्टीने करू शकतो की आपण घराच्या बाहेर पडू नका. मी आपल्याला हात जोडून विनंती करतो, कृपा करून तुमच्या कुटुंबासाठी आपण घराबाहेर पडू नका, घरातच राहा. घराच्या उंबरठ्यावर पडल्याबरोबर सुद्धा तुम्हाला करोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, कारण आत्ताच शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झाला आहे की करोनाचा प्रसार हवेतून सुद्धा व्हायला लागला आहे.
काही दिवस नातेवाईक भाऊ बहन पाहुणे रावळे विसरून जा आणि तुमच्या कुटुंबापर्यंत तुम्ही सीमित राहा, घराच्या बाहेर पडू नका, गरज पडली तरी पडू नका, मी आपल्याला विनंती करतो. सर्व माझ्या नाशिक परिक्षेत्रातला जे जे आमचे तरुण वृद्ध पोलीस जवान करोनामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, अशांना मी अशा मृत आमच्या बांधवांना अत्यंत विनम्रपणे मी श्रद्धांजली देतो. कमीत कमी त्यांच्या मृत्यूकडे बघून तरी आपण शिकलं पाहिजे. आज आपलं काही बरं वाईट झालं तर आपल्या फॅमिलीची काळजी घ्यायला कोणी राहणार नाही आणि आज ही परिस्थिती आली. चालता बोलता 20 वर्षाचा मुलगा रात्री त्रास होतो आणि दुसऱ्या दिवशी दगावतो. म्हणजे अजून करोनामुळे कसा काही मृत्यू होतो हे सुद्धा डॉक्टरांना काही ठिकाणी कोडं सुटलेलं नाही आहे. आणि जोपर्यंत 100% बरे करणारं औषध, 100% वॅक्सिन आणि 100% उपचार येत नाही तोपर्यंत प्रत्येकाने स्वतःवर बंधन लावलं पाहिजे. दुसरा एक गैरसमज आहे की आम्ही वॅक्सिन घेतलेलं आहे. मित्रो, वॅक्सिन घेतलं म्हणजे तुम्हाला करोना होणार नाही याची गॅरंटी नाही. त्यामुळे अति आत्मविश्वासात आपण जाऊ नका. तुम्ही बाहेर फिरलात तुमचं करोनाशी संसर्ग आला तर तुम्ही तुमच्या पूर्ण कुटुंबाला खड्ड्यात घालणार, हे लक्षात घ्या. त्यामुळे गरज असेल तरी बाहेर पडू नका आणि 15 दिवस ब्रेक द चेन याच्यासाठी आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करा. आम्ही सर्व पोलीस बांधव आमचे पोलीस जवान आपल्याला 100% सहकार्य करतील. विलेज टास्क फोर्स जो आपण नाशिक परिक्षेत्रात स्थापन केलेला आहे, ग्रामपंचायतचे सरपंच, महसूलचे तलाठी, ग्रामसेवक, आमचा पोलीस जवान यांनी त्या गावची काळजी घेतलं पाहिजे. विलेज टास्क फोर्स ज्या दिवशी पूर्ण क्षमतेने काम करेल त्या दिवशी 100% नाशिक परिक्षेत्र करोनामुक्त होईल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. जाताना मी एक गालिबचा शेर सांगतो. ओ लमा मुझे इबादत से प्यारी है. लमा म्हणजे सेकंदाचा काही भाग आणि इबादत म्हणजे देवाची केलेली प्रार्थना. ये लमा मुझे इबादत से प्यारी है जो एक इंसान ने दुसरे इंसान के खिदमत में गुजारी है. मित्र हो, संकटात सापडलेल्या व्यक्तीला 1 सेकंदाची मदत करा, ती कुठल्याही स्वरूपात करा, पण ती 1 सेकंदाची मदत आयुष्यभर केलेल्या देवपूजेपेक्षा महत्त्वाची आहे हे मी आपल्याला सांगतो. आणि आज खरी वेळ आपल्यावर आलेली आहे. नई सोच आहे, नई दिशा आहे, नये बनाए रास्ते. नई सोच आहे, नई दिशा आहे, नये बनाए रास्ते. अपने लिए नई यारो, जिए वतन के वास्ते, जिए वतन के वास्ते. स्वतःपासून तरी करोनाला वाचवा आणि तुमच्यापासून करोनाचं संक्रमण दुसऱ्याला होणार नाही तर दुसऱ्याला वाचवा. ह्या भूमिकेतून आज प्रत्येक नागरिकाने हे आपलं उत्तरदायित्व ठेवलं पाहिजे. जे आमचे रुग्ण दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत, रुग्णालयामध्ये ॲडमिट आहेत, मी देवाला एकच प्रार्थना करतो ते या आजारातून लवकर बरे होत, परत ते लवकर बाहेर पडून त्यांच्या कुटुंबियांसाठी आधार होत ही देवाचरणी प्रार्थना करतो. आणि कृपा करून 15 दिवस तरी आपण घराच्या बाहेर निघू नका. गरज असेल तरी येऊ नका, पडू नका. तुमच्या घरात दुसऱ्याला येऊ देऊ नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर प्रत्येक ग्रामपंचायतीने ठरवलं की आम्हाला आमच्या गावात जनता कर्फ्यू 24 तास करायची आहे तर त्याच्यासारखा चांगला उपाय राहणार नाही. आणि मी सर्व विलेज टास्क फोर्सला सुद्धा विनंती वजा आवाहन करतो. खरं महाराष्ट्राच्या रक्षणाची जबाबदारी आज त्यांच्यावर आहे. आज सगळ्यात महत्त्वाचं युद्ध आपण खेळत आहोत. जो स्पॅनिश फ्ल्यू आला होता 1919 आणि 1920 मध्ये, ग्रामीण भागातले लोक त्याला मानमोड्याचं साल म्हणतात. स्पॅनिश फ्ल्यूसारखाच हा सुद्धा फ्ल्यू आहे, करोना व्हायरस आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे जास्त वेळ न घेता आत्तापासून
आपण कामाला लागलं पाहिजे आणि प्रत्येकाला जिथं जिथं जबाबदारी पार पाडायची असेल, खारीचा वाटा उचलायचा असेल, अंधारामध्ये उजेड करताना का पंथीची भूमिका करावी लागायची असेल, तर प्रत्येकाची भूमिका करोनाविरुद्धच्या लढ्यात महत्त्वाची आहे असं मी नमूद करतो आणि सर्वांना मी शुभेच्छा देतो. परत आमचे जे बांधव करोनाच्या दुर्दैवी आजारामुळे मृत्युमुखी पावले आहेत त्यांना अंतकरणपूर्वक मी श्रद्धांजली देतो आणि जे आमचे बांधव, आमच्या भगिनी, आमच्या माता दवाखान्यात उपचार घेत आहेत त्यांना पण लवकर ते बरे होत, त्यांना उदंड आयुष्य लाभो, उदंड आरोग्य लागो अशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.